बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते आज निषेध करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुणे रेल्वे स्थानकाजवळ एका तासाचं मूक आंदोलन करण्यात यावेळी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी चा झाले होते काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यभरात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महायुती सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली मुंबई उच्च न्यायालयानं बंदला घटनाबाह्य ठरवल्यानंतर आजचा नियोजित बंद मागे घेण्यात येत असल्याचं मवियाच्या नेत्यांनी कालच जाहीर केलं होतं